विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन 7 डिसेंबर पासून नागपुरात सुरू होत आहे. या पार्श्वभूमीवर पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी विधान परिषद उपसभापती नीलम गोरे यांनी आज विधान भवनाला प्रत्यक्ष भेट देऊन निरीक्षण केले. त्यावर प्रसार माध्यमांशी त्या बोलत होत्या. नेमकं काय बोलल्या नीलम गोरे ते बघूया. नमस्कार आणि जय महाराष्ट्र. आज आम्ही हिवाळी अधिवेशनाची पूर्वतयारीच्या आढाव्याची बैठक घेतली आणि माझ्याबरोबर आमचे विधिमंडळाचे सचिव श्री विलास आठवले, तसंच विभागीय आयुक्त बिद्रे मॅडम आणि अनेक इथले स्थानिक अधिकारी, महानगरपालिका आयुक्त, पोलीस आयुक्त आणि विविध डिपार्टमेंट्सचे जवळजवळ 22 वेगवेगळ्या डिपार्टमेंट्सचे अधिकारी इथे उपस्थित होते. मुंबईवरून विधानसभेचे अध्यक्ष राहुलजी नार्वेकर दृकश्राव्य माध्यमाच्या द्वारे कनेक्ट झाले होते. आणि एकूण पूर्वतयारी जर का पाहिली तर महत्त्वाचं म्हणजे उद्या BSC होणार आहे, परंतु कामकाज सल्लागार समितीमध्ये सगळ्या पुढचं कार्यावली निश्चित होण्याच्या अगोदर पूर्वतयारी पण करणं गरजेचं होतं, कारण आमचे कर्मचारी विधिमंडळाचे इथे येऊन पोचलेले आहेत. निवास व्यवस्था, विधिमंडळांमधली आवाजाची आणि कामकाजाची व्यवस्था, विधिमंडळामध्ये पत्रकारांच्यासाठी असणारं वायफाय किंवा सुयोगची व्यवस्था, लोकप्रतिनिधींचा सगळी जी निवासाच्या बरोबर आरोग्य व्यवस्था, तसंच अग्निशामन दल किंवा विविध प्रकारच्या आपत्तींमध्ये काम करण्याच्या मदत यंत्रणा, अशा अनेक बाबतींमध्ये आम्ही आढावा घेतलेला आहे. आणि आपल्याला कल्पना आहेच की पुढे येणाऱ्या निवडणुकीच्या आधीचं हे कार्यकालामधलं अधिवेशन असल्यामुळे त्याचबरोबर अनेक प्रश्नवरती लोकांची नागपूरच्या अधिवेशनाकडून अपेक्षा असल्यामुळे